दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्या वतीने गांधी आणि ग्राम स्वराज्य या कार्यक्रमाअंतर्गत राजधानी नवी दिल्ली येथे महिला सरपंचांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती। या परिषदेमध्ये पुणे जिल्ह्यातील 15 महिला सरपंच आणि उपसरपंच सहभागी होण्याचा मान मिळाला। दिल्ली येथे झालेल्या परिषदेमध्ये महिलांचे सक्षमीकरण व्हावे, गावाचा कारभार सर्वोत्तम व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या गांधी आणि ग्राम स्वराज्य या संमेलनात गांधी आणि ग्राम स्वराज्य, आजच्या ग्रामपंचायती, गांधी आजची परिस्थिती आणि विश्वास विकास, शिक्षणातून गांधीजींचे विचार आणि दृष्टिकोन देणे, गांधी आणि ग्रामीण रोजगार, ग्रामपंचायतीमध्ये महिलांचे महत्व आणि भूमिका, युवक गांधींचा पुन्हा शोध, गांधी आणि निर्धन व्यक्ती, गांधीवादन, नव्या युगाचा उदय या विषयांवर मार्गदर्शन झाले, अशी माहिती परिषदेत सहभागी झालेल्या पिंपरी सांडसच्या उपसरपंच सौ सारिका सोमनाथ शिंदे यांनी दिले। प्रकल्प अधिकारी आणि समाजसेविका सौ सविता नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सरपंच परिषदेत महिलांना ही संधी उपलब्ध झाली। या परिषदेसाठी पुणे जिल्ह्यातून सौ सारिका शिंदे पिंपरी सांडस, सौ सविता कांचन उरळी कांचन, सौ ज्योती झुरुंगे पाटे ठाण, सौ वनिता टिळेकर टिळेकरवाडी, सौ वंदना गाढवे आरवी, वैशाली तांबोळी वडगाव सहाणी, सौ माया डोंगरे वारुळवाडी, सौ सविता गायकवाड खोडत, सौ मधुर गवडे ओझर, सौ नैना तांबे आगर जुन्नर, सौ भीमा खंडागळे अहिनवेवाडी, सौ सविता होनसर मंदारने, सौ अलका मोरे शिरोली खुर्द, सौ सविता भोसेकर बोरी, सौ सविता ठोसर, अशा एकूण 15 महिला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड करण्यात आली होती। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।